मंडळी दोन भांडकुदळ बायका आणि त्यांचे दोन चतुर नवरे यांची धमाल गोष्ट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. हॅलो हॅलो गोस्वामी. हा बोल मोठे. ऐक की गोस्वामी. बोल ना. अरे मोरेंचा फोन आला होता, म्हणले बसायचं का आज? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. मग जाऊ की काय सांगू, चार आठवडे झाले घोट घरच्याकडे गेला नाही. तेच म्हणतोय तर मग पर्सन मधले शेंगदाणे पण चिडवतात मला. काय म्हणला? अरे फरसन ते जाऊ दे, ऐक ना. अरे हिने तंबीच देऊन ठेवली आहे, आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. अरे माझ्या घरी काय वेगळा आहे तवा. मग पण आता मोरेंचा फोन आलाय म्हणल्यावर लगेच जायला लागल का? नाही करूया करूया, काहीतरी काढतो आयडिया. हा आता माझं कसा वाय शिवाय लागला. तयार फक्त काढतो, काहीतरी आयडिया काढतो. मला फोन कर बरं का. हो चालतंय. ठीक आहे मग. हा चल आयला. आता कसं काय करायचं? नमा नमा बाहेर ये, नमा बाहेर ये. कशाला माझ्या नावाने बोंबलताय सकाळी सकाळी? काय हे? काय काय तुला किती वेळा सांगितलं? केस विंचरले की तू हा केसांचा पुंचका डस्टबिन मध्ये टाकत जा. हे काय हे तू असं वागत राहतेस? मग मी सुट्टीच्या दिवशी मी खाली जाऊन मग बसेन, हा गप्पा मारत बसेन मी. शिवाय हे कोणाचे केस आहेत? कोण? एक मिनिट, हे त्या मोठ्यांबाईचे केस आहेत. मोठ्यांबाईचे केस आहेत हे. अच्छा मोठ्या बहिणींचे? तिचे केस आहेत. मग राहू दे. आता तिला आता मी बघते. कशाला मोठ्या बहिणीची? राहू दे, सुट्टीच्या दिवशी भांडणं कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसते मी, नाही तर आज तिला सोडलीच नसती मी. नेहमीच झाले हो तिचं. नाही नेहमीच झालं. मग बोल तू. काय? मग बोललं पाहिजे. काय नेहमीच झालं? मग तू भांड, तू तिला सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे ना. आता कसं? मोठ्यांबाई काय बाहेर या बाहेर उठताना काय ओळख पडली बाहेर ये हळू आली बाहेर काढते सकाळी सकाळी. तुझ्या केसांचा पुंचका माझ्या घरात काय करतोय? माझ्या केसांचा पुंचका होय? मग कोणाच आहे ग? अगं माझाच कशावरून असल? ती तू वरच्या माळ्यावरती सागरीन राहते, तिचं असेल की? सागरीनीचवर नको ढकलूस ग, तिचे केस पांढरे आहेत हा काळा केस आहेत. घे तुझ्या घरात टाक दर. मग तिच्या नवऱ्याचा असेल तो, नाही का सागडे झिपऱ्या वाढून फिरतोय त्याचा असतील का केस? सांगतीस ती मला? ते एवढे खायत एवढं मोठा आहे पुंचका, तुझ्या घरात टाक दर. ये माझाच कशावरून असेल का सांगतीस मला? तुझ्या केस गळत नाही तोय? नाहीच गळत माझे केस. तूच टकली असशील. ए टकले नाही मी हे बघ, चांगले एवढे लांब मोठे केस आहेत माझे सांगतीस नी. गंगावन घालून फिरतीस देव का? तुझ्या घरात माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजे, आधी सांगून ठेवते. मी आहे मग तू आहे सांगून ठेवत्या. माझ्या घरात केस कशाला टाकली ग? आणि यो तुझा डब्बा माझ्या घरात येते काय करतो ग? तुला दार नाही होय? सांगतेस ती मला? माझ्या माझ्या डब्याला धक्का मारलीस म्हणजे तुझ्या डब्याला मी धक्का मारीन. अगं तू काय पागल आहे तुझा? मला सांगती अगं, तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात, मी कधी काय बोलते तुला? तुझ्या नवऱ्याचा जसं काही सोन्याच्याच बहिणी आहे ती. माझा नवरा तर मला सोन्यातच म्हणत होतो. बस झोंबलं काय ग तुला? लय मग सोन्याची बनियन जरा मोठी शिव इथपर्यंत कशाला शिवते ग? झंपर वाटतंय ते बेंबी झाकायला शिकव नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला काय बोललीस? बेंबी झाकायला शिकव. ढेरपोट्या कुठला थुल 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 नाचतंय सगळं. बया 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 फोन सांगते. ढेरपोट्या बोललीस माझ्या नवऱ्याला? नवरा तुझा ढेरपोट्या? माझ्या ढेरपोट्यावर येऊन खा खा किंवा तुमच्यामुळे मला शिव खायला लागतं तिथे फुटा एक दिवस. बहिणी ढेरपोट्या बोलू नका. तुम्हाला ढेरपोट्या बोलायचा हक्क आहे का? आपण ढेरपोट्या बोलायचा. तुम्हाला ढेरपोट्या बोलते खुशाल तिला खायला घालताय तुम्ही.
बोलती? मी बोलतो एक मिनिट. वहिनी तुम्ही तर ढेरपोटा बोलूच नका. नाही पण ही कशी बोलती? मला मुळात तुमच्याशी बोल. ए मोठे बारे काय झालं गोस्वामी? काय झालं गोस्वामी? तुझ्या बायकोला समज. तुझी बायको माझ्या बायकोला खोटारडी बोलली. मोठे असं चालणार असेल ना? मग बघ माझं डोकं फिरेल, मी खाली जाऊन बसीन. मग मी काय का बसतोय तवा? मग माझं बी डोकं फिरलं तर मग मी बी खाली जाऊन बसीन. नाही मोठे काय मुद्दा लक्षात येत नाही तुझ्या? मला कळलंय बरोबर. तोंडावर बोलतोय मी तुला, तोंडावर बोलतोय मी, खाली जाऊन बसीन. आलाय मुद्दा माझ्या लक्षात आलाय. बोल बायकोला बोल. तुला काय अक्कल आहे का जरा? अजून मुद्दा लक्षात नाही आला का तुझ्या? बघ हे खूप झालं काय, मी आत्ता मोरेंना फोन करणार. काय तू काय म्हणली सांगलं? पण मी काहीच नाही म्हणले. तिकडनं कुठली तरी केस उडून आले तिच्या घरात म्हणणे. माझे स्केच पडले. ए खोट बोलतेस का? खोट जरा खरं बोल. थोबाड बघितलं आरशात? खोट आवाज चढवायचा नाही मोठे भाऊजी. वहिनी गोस्वामी वहिनी हा बघा, बायकोला खोटारडी बोलायचं नाही. ती फिंदरी आहे पण मग खोटारडी नाही ती. आवाज न वाढवायचा काय झालं? मी आता सेक्रेटरीना फोन करतो. फोन कशाला? डायरेक्ट जाऊच की आपण तयार करावं लागेल ना, म्हणजे त्याला सांगावं लागेल तयार राहा म्हणून. डायरेक्ट कसं जाणार? सांगतो ना त्याला. संपवतो विषय. तू बघच. हॅलो हॅलो ओ सेक्रेटरी मोरे. अरे हे गोस्वामी. हा अरे तू आणि मोठे येणार होता ना घसावाला करायला? मग येणारच आहे. येणारच ना? येणारच. आमचं इथं भांडणं चाललंय तर आवाज होणारच ना? आवाज येणारच त्याचा. हे बघे मोरे, तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मोठ्यांना समजावून ठेवा, पण तुम्ही काय ऐकलं नाही? आज तर माझ्या बायकोला खोटारडी बोललाय माहितीये. हे बघा हे असं झालं ना, आम्ही दोघंही खाली येऊ, विषय संपवून टाकू. अरे तेच म्हणतोय मी, बसायचं ठरलं होतं ना, मग मध्येच भांडणाचं कुठं काढलंयस? मोरे माझी बायको समोर आहे आणि या तोंडावर बायकोला माझ्या खोटारडी बोलतोय. हा कळलं कळलं. माझ्या बायको समोर आहे काय? हा. आणि तुमचा झगडा चालला आहे? तसं नाही. मग हे बघा आम्ही दोघं येतोय खालती, विषय संपवायचा. अरे आधी सांगायचं नाही काय, तयारी नसती केली. फोन कशाला केलाय? त्याच्याकडेच केला ना. फोन का केलाय? अरे पण पाणी की सोडा. हा पाणी की सोडा. सोडा सोडा काय? सोडा थांब. मी का सोडा? काय सोडा? मोठे सोडा. गोस्वामी सोडा. मोठे सोडा. काय सोडा? तो बोलतो घर सोडा. तुम्ही सोडा घर. सोडा. हा गोस्वामी. अरे काय येडायस का? स्वतः पुरत सांगतेस. माझं कोण सांगणार? माझं कोण? येडा कोण? हॅलो थांबायचं. थांबायचं मोरे. हा मोठे. हा पाणी 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 झालं घरात. एवढंसं पाणी असतं ना, आता ग्लास ह्याला बुडवून मारलं असतं. लिंबू पिलं असतं त्याच्या, आणि लिंबू ह्याच्या नावानं टाकून दिलं असतं. थांब की आता. माझ्या नावानं कळलं तुम्हाला? हो कळलं ना. अरे होय होय हो सगळं केलंय. पण चकण्याचा काय? काय पण कोण पण काय पण हे ना काय टोमॅटो 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 सारखा कापीन मी मोठे ना. चाट मसाला हे खाऊन टाकीन. चाट मसाला लावून टोमॅटोला मग मी चना गारली. फ्राय करी याला. फ्राय करी. मी बॉईल अंडी पण आहे. मी बॉईल अंडी सारखा खाईन याला. मग मी बॉब्या कुरुम कुरुम याला. हे बघ चनाडा धनाडा बडीशेप काय पण कळलं काय? बडीशेप तुझ्या आईशीच्या भावान घाला नव्हती दारू. अरे अरे माझं घर आहे का हॉटेल आहे? अबा फक्त चिवडा मिळेल तो समजून घ्या तुम्ही, बाकी काही नाही. चालतंय काय? चालतंय की ते पण चालतंय. सोडायचं नाही त्याला. सोडायचं मी नाही सोडणार आता. मी पण नाही सोडत. तुम्ही काय बघत बसला? तुम्ही बोला ना. अरे बोल. जाऊ दे इकडे द्यावा. तू कशाला बोलतोस? मोरे भाऊजी. ओ वैजी तुम्हाला काय हवाय? तुम्हाला काय हवाय म्हणजे? नाही नाही अहो म्हणजे तुम्हाला काय मी त्रास देणार नाही. तुम्ही खाली येऊ नका. नवऱ्याला पाठवा खाली. नवऱ्यालाच पाठवते खाली. मगा कसा सोख्य मुश लावतो तो आज? मोरे भाऊजी तुम्ही सोक्ष मोक्ष काय तो लावून टाका. याच्या पुढे ही गोस्वामी माझ्या दारात भांडा आली ना अशी एक नाही ठेवून दिली ना तिला. ठेवून
आम्ही दोघं येतोय तुम्ही तयार राहा विषय संपला मी का बसतोय ना चल ना आता चल की मग काय तो सोक्ष मुक्त लावून टाक चल 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 परत नाही पाहिजे चल 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 आमच्या घरात कचरा दिसला तर या बाईकडनं चांगला दंडा करा म्हणून दंड आणि तू आणि माझ्याकडे येणार असवे आहेत का पैसे आहेत का जागेचा साड्या एक आणि भीक मागा ना पैसे मिळव माझ्या साड्यावर जाय दिसतोय तुला तर हिवनी सॉरी 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 म्हणती सॉरी म्हणाली सॉरी म्हणतेस मी म्हणजे तुम्ही मोऱ्याकडे ह्याच्यासाठी गेलो होतो म्हणजे नाश्ता करायला गेलो होतो काही कुठून दारू पिऊन आले तू गप्प बस काय कर चलत रात चला घरी मामा इकडे अरे आपलं घर नाहीये हे काय करते तू बघा अरे घे बस तू हो आहे तुम्ही दिदी कडे नाश्ता करची तुम्हाला लागलं लय भारी भारी सुचतो बरं का टॅलेंट लय अरे काय लागा विषय लग्न झाल्यापासून टॅलेंट कुठे लपलंय कळत नाही मी काय म्हणतोय इस बातम्या अजून एक पेक झाला पाहिजे घेऊन आलोय मला माहित पुलानच बनवला मुली कोटड आपली काय बस काय होत मी आणली आणली मी हॅलो काय ग मोठी बाई लय खुश झाली असेल ना ग आता तू तू खुश झाली असेल ना ग अगं तुझ्या घरात असा सत्यानाश करून टाकलायस ना डोळे पांढरे होतील तुझे माझ्या घरात सत्यानाश केलास केलाय केलाय काय कच्चा कच्चा भांडला घर आणा घातला नुसता मज्जा आली मस्त मस्त प्रसादा मधला जो टाइम लॅप्सचा इफेक्ट होता फास्ट फॉरवर्डचा त्याकरता गोस्वामींना सॅल्यूट आहे टाळ्याच वाजल्या पाहिजे अफलातून आणि तितकंच योगदान आमिर आणि त्याच्या बँडचं फॅन्टॅस्टिक कल्पना पण मस्त होती मोऱ्यांचा सहभागही फार मस्त होता आणि तो नॉर्मल चाललेला प्रवास अचानक फास्ट फॉरवर्ड कधी झाला हे कळलं पण नाही इतक्या शिताफीनी तुम्ही त्याला वेग दिलात आणि तुम्ही आल्यानंतर परत तो वेग मंदावला आणि परत रुटीन सुरू झालं ते जे ट्रान्झिशन होतं अफलातून अफलातून चौघांनी फार मजा आणली वंडरफुल सई मला सगळा सेट खूप आवडलेला आहे सेटसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स आणि नावं मोठे गोस्वामी असल्यामुळे इतकी त्याला एक वेगळी झालर आली त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं आणि आम्हाला खूप ऑडियन्स म्हणून फार मजा आली खूप नॅचरल होतं सगळं खरोखर दोन फ्लॅट्समध्ये घडतं असं वाटलं मस्त झाला परफॉर्मन्स मस्त विषय